या नळातून एक थेंबही पाणी गावकऱ्यांना मिळत नाहीये. खामगाव तालुक्यात 100 कोटी रुपये खर्चून जवळपास 60 गावांमध्ये राबवण्यात आलेल्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचं हे वास्तव आहे. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी गावस्तरावरच पाणी पुरवठा समितीही गठीत करण्यात आली. मात्र 4 ते 5 गावं वगळता आता इतर 55 गावात या नळातून एक थेंबही पाणी मिळत नसल्याचं हे धक्कादायक वास्तव आहे. 1000 कोटी रुपये दरवर्षाला खर्च होतात, कोट्यावधीनं भ्रष्टाचार मात्र या योजनांमध्ये होते. सरकार अजूनही निस्तेज आहे, कोणत्याही प्रकारची सरकार या गोष्टीवरती कारवाई करून राहिलं नाही. याला कारणीभूत कोण आहे याचं उत्तर या भागातल्या अतिशय दुष्काळग्रस्त लोकांना शासनानं द्यावं. ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी भारत निर्माण आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्याचा हा असाच सुराडा सुरू आहे. आत्तापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांवर 1000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आजही 845 गावं टंचाईग्रस्त आहेत. पाणी पुरवठा योजनेसाठी जवळपास ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 100 कोटी रुपये या भागासाठी पाणी पुरवठा योजनांसाठी खर्च झालेले आहेत. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आम्ही खेडेपाडे फिरलो तर ग्रामीण भागामध्ये 90% पाणी पुरवठा योजना ह्या बंद अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता माहिती देण्यास ते टाळाटाळ करतायत. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.